नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का. खडसेंनंतर जयसिंगराव गायकवाड यांनीही पक्षाला ठोकला रामराम. मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपला आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता मराठवाड्यातील भाजप नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकलेला आहे. त्यांनी भाजपच्या प्रदेश कार्यसमिती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविलेला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव गायकवाड नाराज होते. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. भारतीय जनसंघापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या जयसिंगरावांनी मधल्या काळातही भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि नंतर शिवसेनेत प्रवेश केलेला होता. यानंतर ते पुन्हा घरवापसी करत भाजपमध्ये परतले होते. मात्र त्यांनी आता पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे. गायकवाड सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेलेले होते. आता होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. यामुळे नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी मराठवाडा विभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. महाविकास आघाडीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाण्याची शक्यता आहे. जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांचे निकटवर्तीय होते. मराठवाड्यात भाजपच्या विस्तारासाठी त्यांनी मोठे काम केलेले आहे. मध्यंतरी पंकजा मुंडे यांचे नाराजी नाट्य घडले तेव्हा गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात असतानाही जयसिंगराव गायकवाड यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे पंकजा मुंडे जयसिंगराव गायकवाड यांच्या भूमिकेवर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे. जयसिंगरावांनी आपल्या कारकिर्दीत माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, माजी सहकार राज्यमंत्री, 2 वेळा माजी मराठवाडा पदवीधर आमदार तसेच 3 वेळा बीड जिल्ह्याचे खासदार अशी अनेक पदे आजवर उपभोगली आहेत. ते भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीसही होते. गायकवाड यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती फेसबुकवरही दिलेली आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवर ही राजीनाम्याची कॉपी शेअर केलेली आहे. यानंतर त्यांच्या या निर्णयावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही यायला सुरुवात झालेली आहे. आज फॉर्म घेतो म्हणून घेतला आणि मी जो फॉर्म परत घेतला आहे तो मी सतीश चव्हाण यांच्या समर्थनात घेतला आहे. 76 च्या 76 मराठवाड्याच्या तालुक्यात सर्व धर्मपंथ आणि 18 पगड जाती जमातीतील कार्यकर्त्यांची सर्वपक्षीय टीम माझ्याकडे आहे. मी मराठवाड्याचा संपूर्ण दौरा करणार आणि विनंती करणार सर्वांना की आपण सतीश भाऊला साथ द्या. तर भाजपच्या उमेदवाराला का पाडायचंय तुम्हाला? आता मी भाजपमध्ये नाही ना, म्हणून नाराजी नक्की काय? मी काही नाराजी काहीच नाही. गेली 10 वर्ष झालं मी त्यांना काम मागतो. आमदार की खासदार की नव्हे, मी ती उपभोगली. आपल्याला कल्पना, मी 2 आमदार, 3 खासदार, केंद्रात मंत्री, इथं मंत्री, हे इमटेरियल वर्क आहे. मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे का? बोलतो तो मुद्दा नाहीये. मला काम लागत. मी काम गेलं 10-12 वर्ष झालं मी पार्टीकडे काम मागतो की मला काम द्या, मी तुमची पार्टी बांधून देतो, मला बाकी काही नको. ऐका, कुठल्याही गोष्टीला काळ आणि वेळ आहे. ती काळ आणि वेळ आज आलेली आहे. त्यात या पदवीधराचा फार राजीनाम्याशी फार संबंध नाही आहे, परंतु वेळ आहे. दिस इज प्रॉपर टाईम असं मला वाटतं. ते मला कामाला देत नाही. बरं, माझा सगळा इतिहास माहिती, मी मराठवाडा महाराष्ट्र गाजवलेला त्यांना माहिती आहे, कामाची कटाचिठी माझी माहिती आहे, सगळं माहिती आहे. तुम्ही बाबा का काम देत नाही तुम्ही? कामच देणार नसतील. 10-10 वर्ष जर आपल्याला कोणी हुंबणारच नसेल तिथं राहण्याचा मूर्खपणा कसा करावा? राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आता? आत्ता तर काही नाही, परंतु आत्ता मी सतीश चव्हाणला पाठिंबा नाही. आपण भेटत तुमची पक्षामध्ये ही उपेक्षा का झाली असावी तुम्हाला काय वाटतं? नाही, आता पक्ष हा धनदांड्याचा पक्ष झालेला आहे. मी माझा इतिहास तुम्हाला माहिती आहे. मी आयुष्यात कोणाचा चहा पिलेला नाही, कोणाचा रुपया घेतलेला नाही, हजारो लोकांची कामं केली,
माझ्याकडे पैसे नाही, आता माझ्या घरी या, एवढ्या आला तो बसायला जागा नाही. हे मी कुणासाठी केलं? पार्टी वाढावी म्हणून केलं. आणि आत्ता आलेले तुम्ही आता फार म्हणजे तज्ज्ञ लोक आहात, तुम्हाला माझी विनंती आहे, ते जर कोणी आले तर त्यांना फक्त विचारा, तुम्ही कधी सत्याग्रह केला का, मोर्चा काढला का, धरणं धरलं का, कधी पोलीस कस्टडीत गेलात का, मॅजिस्ट्रेट कस्टडी कुठे असते ते तुम्हाला माहीत आहे का, स्वस्त स्वातंत्र्याचा गळा तुमचा आमचा घोटला, त्यावेळी 1.5 वर्ष तुम्ही जेलमध्ये राहिलात का, एवढंच विचारा. तुम्हाला काम काय काम पार्टीत काही पदाधिकारी द्या, मला खेळ द्या. तुम्ही साधं चिटणी सहचिटणी तर मला काहीतरी सांगावं लागेल ना फिरायचं म्हणजे. तुम्हाला असं वाटतं का ज्या लोकांनी पक्षासाठी काम केलं त्या लोकांना डावलं जाते? ज्या लोकांनी पक्षासाठी काम केलं, हजारो लोकांना डावलं जात, हजारो. काळच्या पोटात काय झालं ते सांगतो. मी काय वाट पाहत नसतो. नाताभाऊंच्या माध्यमातून सुरुवात झाली का? नाही, काय समजत. नाताभाऊला जे डागलेले आहेत ते वेगळे आहेत आणि मला जे डागलेले आहेत ते वेगळे आहेत. नाताभाऊला मी संघटनेत काम करायला मागतोय, नाताभाऊचा वेगळा विषय होता. परंतु साधारणतः ओव्हरऑल दुःख दोघाचं एकच असतं. असे दुःखी खूप लोक आहेत. थँक्यू.